तलाठी भरती परीक्षेत सर्व्हर डाऊनचं विघ्न, लाखो परीक्षार्थींचा खोळंबा, तर सर्व्हर पूर्ववत होण्यास सुरुवात। संजय राऊत ईशान्य मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची कुजबूज, तर मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार, अमोल मातेले यांचं प्रत्युत्तर। कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे शेतकरी संतप्त, नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधला कांदा लिलाव पुढचे 15 दिवस बंद। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनर उलटून आणखी एक भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू तर 4 प्रवासी जखमी। सना खान प्रकरणात आरोपी अमित साहूवर आणखी एक गुन्हा दाखल, सनाचा वापर करून अनेकांकडून सेक्सटॉर्शन केल्याचा आरोप। अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या बंगल्याची लिलाव प्रक्रिया स्थगित, बँक ऑफ बडोदाकडून तांत्रिक कारणाची सबब, काँग्रेसकडून संशय व्यक्त। देवेंद्र फडणवीस यांनी जपानमध्ये घेतला शिंकानसेन बुलेट ट्रेन प्रवासाचा आनंद, 25 तारखेपर्यंत फडणवीस जपान दौऱ्यावर। आज पहिला श्रावणी सोमवार, भीमाशंकर त्र्यंबकेश्वर पर्यय वैजनाथ मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रिंग। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।